पनवेल शहरातील वडाळे तलाव दिवाळी सणानिमित्त आकर्षणाचं केंद्र बनले आहे. या ठिकाणी पनवेलमधील नागरिक मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करायला येतात. मात्र काही जणांनी या आनंदामध्ये विघ्न आणण्याचं काम केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी वडाळे तलाव परिसराची लोकप्रतिनिधी आणि पोलिसांसह पाहणी केली. आनंदामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध सर्वांनी पुढे येऊन त्रास देणाऱ्यांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार द्या असे आवाहन केले. यावेळी माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, भाजप नेते उमेश इनामदार, युवा नेते केदार भगत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप, प्रीतम म्हात्रे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. आपल्या पनवेलच्या वडाळे तलावावरती दिवाळीचा उत्सव सर्वच जण अतिशय आनंदाने अनुभवत आहेत. अशा वेळेला काही उत्साही आणि अतिउत्साही म्हणूया अशा तरुणांनी आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे दिवाळी साजरी करत असताना इतरांच्या दिवाळीमध्ये आनंदामध्ये विघ्न आणायचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय पोलीस निरीक्षक यांना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना विनंती केली आहे. पनवेल शहर पोलिसांना विनंती केलेली आहे की या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जावी जेणेकरून आपल्या कुटुंबासहित इथल्या वडाळे तलावावरती निवांत क्षण अनुभवण्यासाठी येणाऱ्या, दिवाळीचा आनंद उपभोगण्यासाठी येणाऱ्या सर्वांनाच आपला आनंद साजरा करता यावा. मात्र फटाके उडवून ते फटाके कुठल्याही देशानं उडतायत, प्रचंड अस्वच्छता आहे, अशी आपल्यापुरती दिवाळी साजरी करायची आणि इतरांना त्रास द्यायचा हे काही योग्य नाही आणि म्हणून याला विरोध करण्याच्यासाठी म्हणून जे जे पुढे आलेले आहेत त्या सर्वांनाच मी यानिमित्तानं आवाहन करतो की आपण सर्वांनी पुढे येऊन अशा पद्धतीचे प्रकार करणाऱ्यांना रोखलं पाहिजे. पोलीस आपल्या परीने रोखण्याचा प्रयत्न करतीलच पण आपल्यालाही जेव्हा असं लक्षात येईल अतिउत्साहामध्ये इतरांना त्रास द्यायचा प्रयत्न होतो आहे असं जेव्हा आपल्याला आढळेल तर त्याची माहिती आपण पोलिसांपर्यंत पोचवूया आणि त्या माध्यमातून आपल्या वडाळे तलाव प्राचीन आहे पण त्याचबरोबर तो आता आपल्या सर्वांच्या आकर्षणाचं अभिमानाचं केंद्र बनलेलं आहे तर त्याला ते तसंच राहू दिलं पाहिजे. याच्यासाठी आपण एकमेकांना सहकार्य करूया आणि आपलं वडाळे तलाव, आपला हा परिसर हा स्वच्छ राखूया, आनंदी राखूया आणि त्यासाठी आपण सर्वांना मी या ठिकाणी मनापासून आवाहन करतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.